एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. 50% सुरू असलेली वाहतूक आज संपूर्णपणे बंद होण्याची भीती. चालक आणि इतर आवश्यक कर्मचारी करार पद्धतीनं नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी. वेतनासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावरती एसटीचा संप. संपकऱ्यांची आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. काल दिवसभरामध्ये राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 63 आगार पूर्णतः बंद. 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू तर 115 आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरू असल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांसह आज एसटी कामगार संघटनांची बैठक. सह्याद्रीवरच्या बैठकीमध्ये सर्व एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेलाही चर्चेसाठी निमंत्रण. संपाच्या पार्श्वभूमीवरती एसटी महामंडळ ऍक्शन मोडवर. दीर्घ करार पद्धतीनं चालक आणि कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाकडून चाचपणी. ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावरती एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं कोकणामध्ये जाणाऱ्यांना सर्वाधिक फटका. आजपासून कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांचं आरक्षण केलेल्यांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित. बुलडाणा जिल्ह्याच्या 7 आगारांमधील निम्म्याहून अधिक कर्मचारी संपावर. त्यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे हाल. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिसाद. कोल्हापूर जिल्ह्यातील आगारामध्ये बस सेवा सुरळीत असून लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती परिणाम. काल दुपारनंतर बंदचा परिणाम जाणवला होता. नागपूरमधील एसटी कर्मचाऱ्यांची जनसंघ संघटना या संपापासून दूर. 30% कर्मचारी संपात सहभागी नसल्यानं अनेक ठिकाणी एसटीच्या नियमित फेऱ्या सुरूच. यवतमाळमध्ये 9 आगार असून या संपांचा प्रवाशांवरती परिणाम. दुसरीकडे राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी 50 बसेस लातूरला पाठवल्यानं प्रवाशांची तारांबळ. राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सध्या तरी गोंदिया आगारातील कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही. मात्र आज दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यातील एसटी सेवा देखील बंद करण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. सोलापूर विभागामधून होणाऱ्या वाहतुकीवरती आज काहीसा परिणाम होण्याची शक्यता. मराठवाड्यामधून मुक्कामी येणाऱ्या बहुतांश एसटी बसेस सोलापूरमधून मुक्कामी आल्या नाहीत. त्यामुळे काल संपाचा कोणता परिणाम न जाणवलेल्या सोलापूरमध्ये फटका पडण्याची शक्यता. नगर जिल्ह्यातही ऐन सणासुदीच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळीत. सकाळपासून अहमदनगरच्या तारकपूर बसस्थानकावरती शुकशुकाट. एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशीही परभणी जिल्ह्यातील अनेक बसेस सुरू. 410 बसेसपैकी 150 बसेस राष्ट्रवादीच्या दौऱ्यासाठी उदगीर येथे, तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणामध्ये पाठवण्यासाठी 100 बसेस मुंबईत. कोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर ठरवल्यानं भंडाऱ्यामध्ये कर्मचारी कामावरती येण्यास सुरुवात. त्यामुळे भंडाऱ्यातील एसटीची सेवा हळूहळू पूर्वपदावर. खबरदारी म्हणून स्थानकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. जालना जिल्ह्यामधल्या एसटीच्या 4 आगारांपैकी 3 आगारातील एसटीच्या 360 फेऱ्या रद्द. त्यामुळे एसटीचं 1,00,000 रुपयांचं नुकसान. जिल्ह्यातील 500 कर्मचारी संपात सहभागी. ही संख्या आज वाढण्याची शक्यता. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा वाहतूक नियंत्रण कक्षाला वेढा. कोकणात जाणाऱ्या गाड्यांसंदर्भात जाब विचारत संताप व्यक्त. काहींकडून पर्यायी मार्गाची चाचपणी. पुण्यामध्ये एसटी संपाला कर्मचाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद. पुण्यामध्ये सद्यस्थितीमध्ये एसटीची 60% वाहतूक सुरू. गणेशोत्सवाच्या तोंडावरती असताना आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुण्यातून कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. महिनाभरापूर्वी रिझर्वेशन करून ठेवलंय, मात्र ऐनवेळी संप सुरू झाल्यानं प्रवाशांचा मोठा खोळंबा. सोलापुरातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक एसटी सकाळपासून रद्द, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटककडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू. एसटीच्या संपाचा सोलापूरमधल्या टपाल सेवेवरही परिणाम. अनेक गाड्या रद्द झाल्यानं पोस्टाचं पार्सल सोलापूर बस स्थानकावरतीच पडलं.
नाशिकच्या नांदगावमध्ये संपामुळे बसस्थानकामध्ये सर्वत्र शुकशुकाट. संपामुळे ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांचेही सर्वाधिक हाल. साताऱ्यामधल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या 5 संघटनांमध्ये वाद. ऑफिसमधील कर्मचारी रस्त्यावर का नसतात या कारणांमुळे वाद झाल्यानं साताऱ्यामध्ये एसटीची 70% वाहतूक सुरळीत. बीड जिल्ह्यामधल्या एसटी आजही पूर्णपणे बंद. काल जिल्हाभरातील एसटीच्या 812 फेऱ्या रद्द. एकट्या बीड जिल्ह्यातील एसटीचे 40 लाख रुपयांचं उत्पन्न बुडालं. सरकारविरुद्ध संप. आंदोलन उभं करण्यात विरोधकांचा हात. बावनकुळेंचा आरोप. सरकार 1-2 दिवसात संपावरती तोडगा काढेल. बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीनं सोडवावा. शरद पवार यांचं सरकारला आवाहन. बदलापूरमधील घटना घृणास्पद. त्यावरती आंदोलन ही लोकांची प्रतिक्रिया. त्यामुळे आंदोलकांवरती गुन्हे दाखल करणं गैरच. शरद पवार यांची सरकारवरती टीका. शिवरायांचा सुरतीवरती स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. इतिहास तज्ज्ञांनी तेही सिद्ध केलंय. त्यामुळे शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नका. नाव न घेता पवारांचा फडणवीसांना टोला. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आता जाहीर करण्याचं काहीही कारण नाही. निवडणुकीनंतर संख्याबळानुसार त्याचा निर्णय घेतला जाईल. शरद पवारांची स्पष्टोक्ती. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी 3 नावांची लवकरच शिफारस. रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांची नावं दिली जाण्याची शक्यता. एबीपी माझाला महायुतीच्या सूत्रांची माहिती. चांदिवलीमधल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य. नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका असल्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतल्या 36 मतदारसंघांमध्ये संघाची भाजपवरती करडी नजर राहणार. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती भाजप मुंबईमध्ये लढणार. पुण्यामध्ये आज काँग्रेसची महत्वाची बैठक. पश्चिम महाराष्ट्रामधील 4 जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आज राज ठाकरे यांनी बोलावली मनसेची बैठक. पुणे, मुंबई आणि ठाण्यातील प्रमुख नेते बैठकीला राहणार उपस्थित. चिंचवड विधानसभेमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विद्यमान आमदार. त्यामुळे ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता असल्यानं अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे हे तुतारी फुंकण्याची शक्यता. स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर पुतळा कोसळला नसता. मालवणमधल्या पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले परखड मत. शिल्पकार आपटे पोलिसांच्या हाती का लागत नाही संजय राऊतांचा सवाल. तर पुतळ्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर झालेले असताना 15 ते 16 लाखांमध्ये पुतळा उभारण्यात आल्याचा राऊतांचा आरोप. सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून होत असलेल्या गटबाजीमध्ये भाजपचा हात. काँग्रेसचे शहर उपजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आरोप. वादग्रस्त परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांची पुन्हा एकदा नागपूर ग्रामीणला बदली. राजकीय दबावाचा वापर करून बदली करून घेतल्याची चर्चा. एसआयटीनं नकारात्मक अहवाल दिल्यानं 2 महिन्यांपूर्वी कोल्हापूरला झाली होती बदली. पुणे मेट्रो प्रवाशांच्या रोजच्या संख्येनं 1 लाख प्रवाशांचा टप्पा पार. मेट्रोच्या रोजच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ. रोजचं उत्पन्न 20 लाखांच्या पुढे. कृषी मंत्री धनंजय मुंडे आज परभणीच्या दौऱ्यावर. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची बांधावरती जात करणार पाहणी. संजय राऊत, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांचा आज मराठवाड्याचा दौरा. मराठवाड्यातील पूरपरिस्थितीची करणार पाहणी. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावे. आपत्तीग्रस्तांना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्यात यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय जिल्हा प्रशासनाला सूचना. भंडारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी. त्यामुळे भात पिकाला काहीसा फायदा होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं शेतीला झोडपला. सोयाबीन, कापूस आणि हळद या पिकांना सर्वाधिक नुकसान. जिल्ह्यातील 13,000 हेक्टरवरील हळदीच्या पिकाचं अतोनात नुकसान.
नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर. विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आल्यानं गोदावरी नदीकाठच्या बरबडा तसेच पाटोदा वजीरगाव अंतरगाव मनूर या गावांना फटका. परभणीच्या गंगाखेडमधील गोदाकाठ पूर्णतः पाण्याखाली. सर्व मंदिरं पाण्याखाली. दशक्रिया विधी देखील 2 दिवसांपासून बंद. धारखेडच्या पुलावरून ड्रोननं कृष्णा भोसले यांनी घेतलेलं हे गोदावरीचं विहंगम दृश्य. 4 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर. पुराचं पाणी शेतांमध्ये साचलं. नदीचं पाणी धोक्याच्या पातळीला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आदिवासी म्हणून पुन्हा आरक्षण मिळावं या मागणीसाठी गोंड गवारी समाज आजपासून रस्त्यावरती उतरणार. नागपूरमधील संविधान चौकामध्ये गोंड गवारी समाजाचं आज आंदोलन. विसर्जनानंतर गणेश मूर्तींची छायाचित्र काढण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी. या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवरती कारवाई केली जाणार. सोलापुरातल्या बार्शीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारणारे बॅनर झळकले. मराठा आंदोलक अण्णासाहेब शिंदे यांनी लावले बॅनर. 8 दिवसांमध्ये प्रश्नांची उत्तरं न दिल्यास मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा. मुंबईच्या मालाडमध्ये भरधाव कारची महिलेला धडक. चालकानं महिलेला रुग्णालयात नेलं पण उपचाराच्या पूर्वीच महिलेचा मृत्यू. नागरिकांकडून चालकाला बेदम मारहाण. नौदलाला आता निर्भय क्रूज मिसाईलची पावर. निर्भय क्रूज मिसाईल पाणबुडीवरून शत्रूवरती थेट हल्ला चढवणार. निर्भय क्रूजमुळे नौदलाची ताकद वाढणार. पॅरिसमध्ये भारतानं रचला इतिहास. पॅरालिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत सर्वाधिक पदक मिळवण्याचा विक्रम. 6व्या दिवशी 5 पदकांची कमाई करत एकूण 20 पदकं भारताच्या नावावर. बांगलादेशची पाकिस्तानवरती मात. कसोटी मालिका 2-0 जिंकत घडवला इतिहास. नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा 6 विकेट्सनं धुवा. हरियाणा विधानसभेच्या आज भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता. यादीमध्ये 30 ते 40 जणांची नावं असू शकतात. उद्या काँग्रेसची यादी येण्याची शक्यता. कर्नाटक सरकारकडून डेंग्यूला महामारी म्हणून घोषित. घराच्या आसपास डास दिसल्यास शहरी भागामध्ये 400 रुपयांचा दंड. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.